आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा चालू आहे. महसूल आणि वन विभागाने काल बद्ध कार्यक्रम दिला आहे. यात सांगलीचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात वेगवेगळे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिले आहेत. मिरजेतील तहसीलदार कार्यालय इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. तालुक्यातील युवकांना वेगवेगळ्या रोजगार कौशल्याच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी रोजगार आणि कौशल्य विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली. मिरज तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र याबाबत माहिती देणे, त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेणं आणि 2008 शासन नियमांप्रमाणे त्यांच्या गृहभेटी प्रत्यक्ष देऊन जातीचे प्रमाणपत्र पत्राच्या वितरणाची कार्यप्रणाली निश्चित केली आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीतील नवीन मतदार आहेत त्या मतदारांनी नोंद करून घेण्यास सुरुवात केली आहे. या जमातीसाठी शिधापत्राविषयी माहितीही सांगण्यात आली आहे. मिरज आणि मालगावमधील नागरिक मिरज तहसीलदार कार्यालय इथं एकत्रित येऊन माहिती घेतली आहे, अशी माहिती मिरजच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नमस्कार, मी तहसीलदार मिरज डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ. आमच्याकडे दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवडा महसूल व वन विभागानं आम्हाला कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकारी सर, माननीय उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये वेगवेगळे जे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून दिलेले आहेत त्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे आपण आज तहसील कार्यालय मिरज येथे माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा जो आजचा ठरवलेला जो कार्यक्रम आहे तो आपण आज या ठिकाणी राबवत आहोत. तर या कार्यक्रमाअंतर्गत जे तालुक्यामधले युवक आहेत त्यांना वेगवेगळ्या रोजगाराच्या कौशल्याच्या आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी मिळाव्या यासाठी रोजगार आणि कौशल्य विभाग यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजना असतात, तर या योजनांची माहिती पटवून देणं आणि त्याचबरोबर आपल्या मिरज तालुक्यामधील वेगवेगळ्या भटक्या विमुक्त जमाती जाती यांना जे जातीचे प्रमाणपत्र आहेत ते जातीच्या प्रमाणपत्रांबाबतची माहिती देणं, त्यांच्याकडूनचे अर्ज दाखल करून घेणं आणि 2008 शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्या गृहभेटी प्रत्यक्ष देऊन त्या ठिकाणी त्यांचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे त्या वितरणाबाबतची कार्यप्रणाली आपण आज निश्चित केलेली आहे. त्याचबरोबर आपण हे जे विमुक्त जाती जमातीमधील जे नवीन मतदार आहेत त्या मतदारांची सुद्धा आपल्या नवीन मतदार नोंदणी अंतर्गत आपण फॉर्म 6 नंबरचे जे आहेत ते निवडणुकीच्या अंतर्गत फॉर्म भरून घेत आहोत. या भटक्या जाती जमाती ज्या आहेत त्यांना आपण इव्हन शिधापत्रिका ज्या आहेत त्या वितरणाबाबत देखील जी माहिती आहे ती सांगितलेली आहे. आपल्याला आज आनंद आहे की मिरज तालुक्यामधल्या बऱ्याचशा संघटना, त्यामध्ये आपले मोरे साहेब असतील, त्या संघटनेमार्फत मिरज आणि मालगावमधल्या भटक्या जमाती जाती जमातीमधील जे युवक आहेत ते या ठिकाणी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मिरज तहसील कार्यालयामध्ये येऊन याची माहिती घेतली. आपल्याकडं आज अखेर 240 इतके ज्या भटक्या जमातींचे जातीचे प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि मंडळाधिकारी मिरज, मंडळाधिकारी मालगाव यांच्यामार्फत त्यांचे गृहभेटी देऊन आपण त्यांच्या चौकशीचे सर्व रिपोर्ट आपण आज आपल्याकडे प्राप्त करून घेतलेले आहेत. आज त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं जे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्याच्यासाठीचे अर्ज प्राप्त होतील आणि आपण सदरचे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी माननीय प्रांत सरांकडे आपण पाठवत आहोत. आपल्या आजच्या ह्या युवा प्रशिक्षण आणि ज्या माहिती देण्याची जी आजची कालबद्ध कार्यक्रम आहेत त्यामध्ये सर्व मिरज तालुक्यामधील तसंच मालगाव गावामधील सुद्धा या ठिकाणी लोकांनी येऊन प्रचंड प्रतिसाद दिला, याबद्दल मी प्रशासनामार्फत त्यांचं नम्रपणे आभार मानेन आणि त्याचबरोबर इतर जे मिरज तालुक्यामधली जी गावं आहेत त्यांना नम्रपणे आवाहन करेन की आपण अशा आपल्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी जे अर्ज आहेत ते अर्ज या कार्यालयाकडे दाखल करावेत. त्याचबरोबर 18 वर्ष पूर्ण होणारे त्या नवीन मतदारांची नोंदणीबाबत आमच्याकडं अर्ज 6 नंबरचे जे आहेत ते संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण सदर अर्ज आमच्याकडं द्यावेत जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची मतदार नोंदणी आपल्याला करता येईल आणि शिधापत्रिकेबाबतचा कॅम्पसुद्धा आपण त्याप्रमाणे या ठिकाणी घेत आहोत.
मी याप्रमाणे सर्व माझ्या जनतेला आवाहन करेन की आपण या सर्व संधीचा फायदा घ्यावा आणि महसूल प्रशासनास योग्य ते सहकार्य करावं.